आता बातमी भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या करंज या पाणबुडीची. कलवरी वर्गातली तिसरी पाणबुडी INS करंज आज मुंबईमधल्या माझगाव गोदीमध्ये जलावतरण. याआधी कलवरी वर्गातली पहिली पाणबुडी INS कलवरी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये नौदलात दाखल झाली, तर दुसरी पाणबुडी INS खंदेरीच्या चाचण्यांच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. 2005 भारत आणि फ्रान्समध्ये स्कॉर्पिन पाणबुडीच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत करार झाला होता आणि त्याअंतर्गत 6 पाणबुड्या बांधल्या जाणार आहेत. या पाणबुड्यांचं भारतीय नाव कलवरी असं ठेवण्यात आलेलं आहे. कलवरी वर्गात मोडणाऱ्या INS करंजचं आज जलावतरण झालं. कलवरी वर्गातल्या पाणबुडीचं वजन सुमारे 1700 टन इतकं आहे. क्षेपणास्त्र मारा करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांच्या बाबतीमध्ये कलवरीचं तंत्रज्ञान हे जगात अत्यंत उत्तम असं समजलं जातं. रडारवर चटकन शोधता येणार नाही अशी रचना आणि तंत्रज्ञान कलवरी वर्गातल्या पाणबुड्यांची आहे. तर या पाणबुडीविषयी आणखी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमित जोशी. कलवरी वर्गातील तिसऱ्या पाणबुडीचं INS करंज या पाणबुडीचं जलावतरण माझगाव डॉकयार्ड मध्ये झालं. कलवरी वर्गातील ही तिसरी पाणबुडी आहे. आपल्याला माहिती आहे की याआधी कलवरी वर्गातील पहिली पाणबुडी गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये भारतीय नौदलामध्ये दाखल झाली होती, तर दुसरी पाणबुडी INS खंदेरी या पाणबुडीच्या सध्या समुद्री चाचण्या चालू आहेत. तर आता INS करण सुद्धा या समुद्री चाचण्यांना या पुढच्या काही महिन्यात सामोरं जाईल आणि अशी अपेक्षा आहे की या वर्षाअखेरीस INS करंज भारतीय नौदलात दाखल झालेली बघायला मिळेल. INS खंदेरी या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. कलवरी वर्गातील या 3 पाणबुड्यांचं प्रत्यक्षात आता पाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. तर 3 पाणबुड्यांची बांधणी माझगाव डॉकमध्ये चालू आहे आणि अशी अपेक्षा आहे पुढच्या 4-5 वर्षांमध्ये या 3 पाणबुड्या या नौदलाच्या सेवेत दाखल होतील. थोडक्यात कलवरी वर्गातील 6 पाणबुड्या या येत्या 2021-22 पर्यंत नौदलाच्या सेवेत दाखल होतील, तर अशाच आणखी 6 पाणबुड्या या पुढच्या काळामध्ये भारतीय नौदलाच्या सेवेमध्ये या पुढच्या 8-10 वर्षामध्ये दाखल होताना बघायला मिळतील. भारतीय नौदलाला पाणबुड्यांची नितांत आवश्यकता आहे आणि म्हणूनच INS करंजचा जलावतरणाचा कार्यक्रम हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.